खरच खूप छान तुम्ही मित्रांनो बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही पूजेसाठी बाप्पांना पण बसू शकता छोटी मूर्ती. तर मित्रांनो ही अगरबत्ती बघू शकता. ही अगरबत्ती एकदा लावल्याने जवळ जवळ किती 8 तास जळून राहील. 110 रुपयाला आहे. तुम्ही 15 रुपयाला आहे. हा 15 रुपयाला आहे का. तर नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो पनवेल गणेश मार्केटमध्ये. आणखीन जसं की तुम्हाला माहिती आहे, आत्ता आपण रिसेंटली 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. प्रॉफिट मार्केटची एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे, आणखीन एक वाशी मार्केटची अपलोड केलेली आहे. हे पण माहिती आहे की आत्ता गणपतीचं आगमन होण्यासाठी फक्त 4 दिवस राहिलेत, आणि एवढं टाईम पण नाही कोणाजवळ का तो बॉम्बेमध्ये जाऊन शॉपिंग करू शकतो. तर आज आपण पनवेलचा हा गणेश मार्केट चांगल्यापणाने एक्सप्लोअर करून घेऊया. तर चला जाऊया, जाऊन बघूया इथे फुलांचे रेट काय चालू आहे. डेकोरेशन करण्यासाठी ज्या वस्तू लागतात, लाईट लागतात, फुलं लागतात, त्यांचे रेट काय चालू आहे. तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर, जो कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असणार आणि ही व्हिडिओ आता पाहत असणार, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटतील. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये आलं ना तर तुम्हाला नेहमी या मार्केटमध्ये तुम्हाला हार आणि हे गजरे वगैरे भेटतील अलग अलग व्हरायटीमध्ये. तर दादा काय रेट आहे? 50 ला 3 फूट आहे. 50 ला 3 फूट. तर 50 ला 3 फूट आहे आणि हा कसं आहे? 50 सर्व. आणि हा मोगऱ्याची फुलं 15 रुपयाला देते. अच्छा अच्छा. वेणी 20 रुपयाला. 40 ला देते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे याच्यातला वेणी कोणती पण घेतली तरी 20 रुपये. अच्छा अच्छा. आणि ही कितीला आहे? 10 रुपयाला एक आहे का? जर कोणी जर जास्त घेतले क्वांटिटी मध्ये तर 10 देते का? आणि हार वगैरे तुम्हाला म्हणजे घरामध्ये जर कोणा ऑर्डर बिडर पाहिजे असेल तर ऑर्डर वगैरे घेते का? आणि मित्रांनो इथे पण तुम्ही बघू शकता, इथे गुलाबाची फुलं पण आहेत. तर ताई हा कसं आहे? ते 60 आहे. 50 रुपये, 40 रुपये. स्वस्त राहिले तर स्वस्त घेऊ. अच्छा अच्छा. मग किती याचे पीस? किती? याच्यात 10 आहे, याच्यात 20 आहे. अच्छा अच्छा. याच्यात 10 आणि याच्यात 20 आहे आणि रेट एकच आहे. जास्त घेतलं तर कमी होतात. 10-20 रुपये भेटले आम्हाला बस. ओके. तर मित्रांनो आपण मखर मध्ये पण ठेवू शकतो. पॉट आहे ते. कितीला आहे दादा? 110 रुपयाला. तर मित्रांनो बघू शकता हा 110 रुपयाला आहे. तुम्ही डेली मार्केट मध्ये असता का या? ओके थँक्यू. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, या मार्केटमध्ये तुम्हाला असे कंटे वगैरे भेटतील जे गणपती बाप्पांना आपण घालू शकता. कितीला आहे काका? 150 रुपये. ही जी बघताय तुम्ही 150 रुपयाची आहे. आणि ही जरा ही अलग वाटते. ही कितीला आहे? 160. ही आहे 160 रुपयाला मित्रांनो. आणि ही कितीला आहे काका? 150. ही 150 रुपयाला. अच्छा अच्छा. म्हणजे वेगवेगळे आहेत का? आणि हे कितीला माली आपण मखरमध्ये लावू शकतो ना? तर ही मित्रांनो आपण मखरमध्ये सुद्धा लावू शकतो. तुम्ही बघू शकता कितीला आहे काका? 150 रुपयाला. आणखीन या ज्या फुलांच्या माला लावलेत त्या कितीला आहेत? 120 रुपयाला जोडी. अच्छा. आणि तुम्ही या मार्केटमध्ये डेली असतात का? अच्छा. तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे? कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही इथेच असतात? अंबरनाथ. अंबरनाथ का? तर मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ बघून जर या मार्केटमध्ये येत आहे तर या काकांना नक्की भेट द्या. थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता. इथंही काय विकताय तुम्ही? पिठोरीसाठी का? मग कितीला आहे? 100 रुपये. तर मित्रांनो आज पिठोरी आहे आणि पिठोरीसाठी विकतात आणि हे 100 रुपयाला एक आहे. मग गेले का किती? 2-3 गेले. अजून एक पण नाही गेली का? जातील जातील. चला थँक्यू. तर मित्रांनो ही तुम्ही फुलं बघू शकता या मार्केटमध्ये. ही फुलं तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे आणि मस्त अशी चमकतात सुद्धा. ही चमकसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर ही 80 रुपये डझन आहेत. आणि हे पण 80 रुपये डझन आहेत. फुलं बघू शकता खूप छान आहेत. याच्यामध्ये कलर वगैरे आहेत सर्व. आणि या साईडला तुम्ही जी माला बघतात ना फुलांची, याच्यातनं कोणती पण घेतली तुम्हाला 100 रुपयाला एक भेटेल. आणि 6 फुटाची एक माल आहे. तर खरंच खूप छान बघू शकतो तुम्हाला याच्यामध्ये. तुम्हाला कलर चॉईस करायला पण भरपूर आहे. आणि मित्रांनो तुम्ही ही फुलं बघू शकता. ही 60 रुपये डझन आहेत. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे मखर डेकोरेट करण्यासाठी फ्लावर पॉटसुद्धा मिळतील. बघू शकता वेगवेगळ्या कलरचे आहेत. आणखीन मावशी याची प्राईस काय आहे? 300 जोडी. तर याच्यामध्ये 300 रुपयाला जोडी आहे कोण? तर मित्रांनो या मार्केटमध्ये तुम्हाला हारांचे दुकान पण खूप दिसतील. तर नमस्कार काका. काका तुम्ही ऑर्डर वगैरे घेताय का?
म्हणजे कोणी जर कोणाला जर हारांची ऑर्डर, आता फेस्टिवल सीझन स्टार्ट होणार आहे, कोणाला गजरे वगैरे पाहिजे असतील, हार पाहिजे असतील, तर हे घेत आहे का ऑर्डर? येतो ना. येत आहे का? तर तुम्ही बघू शकता अलग अलग व्हरायटी पण आहे तिथे हारांचे. कसं आहे काका? 300 रुपयाला. हा 300 रुपयाला मित्रांनो, खरंच खूप छान. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या गळ्यात ठेवलं, खरंच खूप छान शोभून दिसेल. आणखीन हा कसं आहे? हा 100 रुपयाला. आणि तो झेंडू 40 रुपये. आणि त्याच्या साईडचा 10 रुपयाला. तोरण आहे का? आणि माले आहे. आणि हे 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला. हा, गणपतीच्या सजावटी नेतात. अच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला इथे गणपती सजावटी करण्यासाठी खूप सारी म्हणजे असे वेगवेगळे तुम्हाला माली सुद्धा मिळतील. प्रत्येक मालीची वेगवेगळी प्राइस आहे. जे लाइटिंग वाले समय त्यांची प्राइस काय आहे? 150 रुपये. ही किती आहे? 150. ही 150 रुपयाला. आणि याची थोडी मोठी ही 250 रुपयाला. आणि 400 रुपयाला. आणि इकडे जे तुम्ही लाईट लावले त्यांची काय आहे प्राइस? ही किती आहे दादा? 250 रुपये का? 250. आणि किती मीटर आहे? 40 फूट. ही 40 मीटर का फूट? ही 40 फूट आहे. आणि या लाईटची प्राईस आहे 250 रुपये. आणि हे जरा मोठे वाटतात. ही 150 फूट आणि 630 रुपये. आणि ती कितीला आहे? ती जरा अलग वाटते. इंडियन आहे. इंडियन कंपनी. अच्छा अच्छा. कितीला आहे? 300 ला आहे. 150. ओके ओके. आणि हे जरा युनिक वाटते, वेगळं जरा वाटते. गणपती बाप्पाला साईडला म्हणजे अशी लाईटिंग लावलेली आहे मित्रांनो, बघू शकता. किती काय प्राईस आहे दादा? 250 रुपये. आणखीन भरपूर व्हरायटी आहेत, तुम्ही बघू शकता. हा पण जरा अलग वाटतो. याची काय दादा प्राईस आहे? 500 रुपये. आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता, हे हार्ट शेपमध्ये आहेत. आणि याच्यामध्ये आतमध्ये लाईट लावलेली आहे. तर हे डेकोरेशन करण्यासाठी पण एकदम मस्त वाटेल. इथे स्टारमध्ये पण आहेत. तर याची प्राईस काय आहे? 550. आणि याची? 500 रुपये. आणि याची? ओके. फोटो काढा. ऑनलाईनपेक्षा कमी रेट. ऑनलाईनपेक्षा कमी रेट. थँक्यू. तर काका, तुमचं नाव काय? नारायण पाटील. तर काका, एक आपल्याला चाय द्या. बघूया काकाच्या हातचा चाय पिऊन बघूया कसं. मित्रांनो, काकाने आता आपल्याला चाय दिलंय. तर आपण एकदा ट्राय करून बघतोय. खरंच खूप छान, मस्त. जर तुम्ही या मार्केटमध्ये खरेदीला येत आहे ही व्हिडिओ बघून, तर काकांच्या इथे नक्की एकदा व्हिजिट द्या. खूप मस्त आणि एकदम कडक चाय बनवतो. मित्रांनो, या मार्केटमध्ये तुम्हाला नारळसुद्धा होलसेल आणि रिटेलमध्ये मिळतील. तर हे काका आहेत, यांचा हा शॉप आहे. तर काका, कसे देतात नारळ? 15 रुपयाला. हा 15 रुपयाला आहे का? तर बघू शकता मित्रांनो, मस्त एकदम गोल साईज आहे. हा 15 रुपयाला आहे. आणि हा कसा आहे? हा 20 रुपयाला. 20 रुपयाला. आणि म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या साईजने करून ठेवले. 30 आहे. हा 30 आहे. आणि मोठी साईज आहे? 40 रुपयाला. आणि हे सर्व 25 आहे. हे 25. तर ज्याला कोणाला जो मार्केटमध्ये येते, तर नक्की या काकांना भेट द्या. तुम्हाला होलसेल आणि रिटेलमध्ये भेटतील. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये तुम्हाला डिश वगैरे भेटतील. म्हणजे आता फेस्टिवल सीझन स्टार्ट होणार, तर आपल्या घरी पाहुणे वगैरे येतील, तर त्यांच्यासाठी जेवण्यासाठी आपण या मार्केटमधनं डिश वगैरे घेऊ शकता अलग अलग एकदम. याच्यामध्ये नाही होलसेल रेट आहेत का? होलसेल. अच्छा अच्छा. मग काय आहे यांचं, काय लावलेलं आहे हे जे? हा हा, 250 रुपये. आणि किती पीस आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये 25 पीस आहेत. 250 रुपये. आणि प्लास्टिक आहे ना वाटतं? मग अच्छा अच्छा. आणि ते जे छोट्या दिसतात त्या फरसान वगैरे द्यायला? अच्छा अच्छा. इको फ्रेंडली आहेत ना? ओके ओके. आणि हे 150 रुपयाला 100. आणखीन ह्या तुम्ही बघू शकता, ह्या पानाने बनवलेल्या आहेत ना? 20 रुपयाला. किती पीस आहे त्याच्यामध्ये? 25 पीस मित्रांनो. तर आणखीन या पत्रवली पानांचे आहेत. तर यांची यांचा काय रेट आहे? हा 40 रुपयाला 25 पीस. ओके मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, इथे छोटे छोटे कप पण आहेत चाय पिण्यासाठी. तर ताई, कसं आहे हे? 30 वाला. 30 वाला पूर्ण सेट छोटे? अच्छा अच्छा. याच्यामध्ये साईज आहे? ओके ओके. 40 आणि 30 रुपये दोन साईज आहेत. आणि ग्लासांचे? 50 ला 50. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये तुम्हाला या डिशसुद्धा भेटतील. याच्यामध्ये तुम्ही देवासमोर फळं फुलं वगैरे ठेवू शकता. खूप छान छान. दादा, कितीला ही?
100 रुपीसला आहे, मोठी 120ला आहे, ती आहे 150 वाली. ही 100 रुपयाला आहे आणि 120 रुपयाला मित्रांनो, आणि ही 150 रुपयाला. आणखीन ह्या वगैरे कसे आहे? चाय नाश्ता वगैरे द्यायला 50 रुपयाला, 50 घेतली तर 120 आहे. ओके, अशी बारकी घेतली तर 100 आहे. अच्छा, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या दुकानामध्ये तुम्हाला पूजेसाठी पाट सुद्धा मिळतील. तर मावशी हा पाट कितीला आहे? हा 100 रुपयाला पाट आहे आणि हा 160 रुपयाला आहे आणि हा 200 रुपयाला मित्रांनो. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे सुद्धा क्यूट तुम्ही बघू शकता हे सुद्धा पाट मिळतील. हा कितीला आहे मावशी? हा 60 रुपयाला आहे आणि हा 120 रुपयाला. आणि खरंच खूप छान तुम्ही मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये तुम्ही पूजेसाठी बाप्पांना पण बसू शकता छोटी मूर्ती. आणि याच्यामध्ये छोटी साईज पण आहे. ही कितीला आहे? 200 रुपयाला. आणि हा 200 रुपयाला. आणि इथे भरपूर काही दिवे वगैरे भेटतील तुम्हाला देव म्हणजे आपल्या घरातली देवपूजा करण्यासाठी सुद्धा. तर मावशी हा कितीला आहे तुम्ही सांगू शकता? खरंच खूप छान दिसते तुम्ही बघू शकता याला म्हणजे एकदम डायमंड वर्क सुद्धा आहे आतमध्ये. हा कितीला आहे? हा मित्रांनो 450 आहे. आणि हा 250 रुपये. याच्यामध्ये साईज पण आहे. 200, 250. अच्छा अच्छा. 350, 450. ओके. आणखीन काकी समई कशी आहेत या? समई ते वजनावरती असतात का? म्हणजे काय कसं देताय तुम्ही? वजन ते असेल जेवढं आता 700 रुपये किलो आहे. अच्छा. आणखीन या डिश पण कशा पित्तलच्या आहेत का? कशा आहेत या डिश? अच्छा अच्छा. आणि हा जर मला अलग वाटतं हा अगरबत्ती ठेवण्यासाठी आहे ना मावशी? अगरबत्ती लावायची. अगरबत्ती लावायची ना. मग काय याची काय प्राईस आहे? 160 रुपये मित्रांनो याची आहे. आणखीन म्हणजे तुमच्याजवळ सर्व पूजेचं सामान मिळतोय का? मग पूजेच्या बाजूला आपलाच दुकान आहे. अच्छा अच्छा, आपलंच दुकान आहे. ओके ओके. तर मित्रांनो या तुम्ही पनवेलच्या मार्केटमध्ये आले तर या मावशीला नक्की भेट द्या. थँक्यू मावशी. पूजेसाठीच यूज करतात ना? आणि काय मग याचं काय रेट आहे हल्दीचा? 2 रुपयाला 2 रुपयाला एक. आणि 50 रुपयाला. हा 50 रुपयाला आहे मित्रांनो. आणि सुपारी कशी आहे? सुपारी 2 रुपयाला. 2 रुपयाला. आणि हे जे हल्दीचे कुकीचे पॅकेट आहे हे 5 रुपयाला. तर मित्रांनो हे जे तुम्ही पाकिट बघताय ना हे 5-5 रुपयाला आहेत सर्व. हे पूजेसाठी खूप युजेबल असतात. आणखीन हा कसा आहे? 5 रुपये. हा 5 रुपयाला आहे. आणि इथे तुम्ही मित्रांनो बघू शकता इथे कॅन्डल सुद्धा आहेत. कसं आहे? 40 वाला. अच्छा, हा 100 रुपयाला आहे मित्रांनो. आणि हा जो तुम्ही बघताय ना हा 40 रुपयाला. तर मित्रांनो ही अगरबत्ती बघू शकता. ही अगरबत्ती एकदा लावली ना जवळजवळ किती 8 तास जळून राहील. एक काडी 8 तास जळते. 5 तास. अच्छा अच्छा. आणि ही 5 तास आहे का? मग काय प्राइस लावली यांची? 40 रुपयाला. ही 120 रुपयाला आणि ही 40 रुपयाला. किती काड्या असतात त्याच्यामध्ये? 3 काड्या. याच्या किती? 3 काड्या. 3 काड्या असतात. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असणार या गणेश मार्केटला आपण चांगल्या पाण्याने एक्सप्लोर केलेलं आहे. आणि आत्ता ज्याला कोणालाही या मार्केटमध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे. आणि जो कोणी पर्सनल त्याची 4-व्हीलर घेऊन येत असेल तर त्यासाठी या मार्केटचा मॅप पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.